बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर मिचांग चक्रीवादळात झालं होतं. या चक्रीवादळाने चांगला धुमाकूळ घातला होता. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या होत्या, त्यामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं होतं. आता चक्रीवादळाचा प्रभाव कमी झालेला आहे, त्यामुळे ढगाळ वातावरण निवळलं असून काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून राजधानी दिल्लीत तापमानाचा पारा घसरला असून नागरिकांना हुडहुडी जाणवत आहे. अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. येत्या 24 तासात राज्यातील कोकण आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिण भारतातील काही राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या 24 तासात केरळ, तमिळनाडू, पौंडेचेरी आणि कराईकल या भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, तर केरळ आणि लक्षद्वीपमध्ये पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे पर्वतीय भागात बर्फवृष्टी होत असल्याने उत्तर भारतात कडाक्याची थंडी जाणवत आहे. येत्या आठवड्यात राजधानी दिल्लीसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका वाढू लागलेला आहे. मुंबईत गुलाबी थंडी पडण्याची शक्यता आहे, मात्र असं असलं तरी मुंबईकरांना दिवसा उकाडा जाणवणार आहे. मुंबईच्या किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान 18 ते 19 अंशापर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यातही गारठा हळूहळू वाढत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.